मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आता थेट नेत्यांना जाब विचारू लागलेत. शरद पवारांच्या बार्शी दौऱ्यामध्ये पवारांना याचा दोन वेळा प्रत्यय आलेला आहे. आधी कुर्डुवाडीमध्ये पवारांची गाडी अडवत तुमची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. आपल्या आरक्षणाला पाठिंबा आहे असं पवार म्हणाले आणि तेव्हा वातावरण काहीसं निवळलं. मात्र काही वेळातच पवार बार्शीमध्ये भाषणासाठी उभे राहिले. त्यांचं भाषण सुरू होताच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. जवळपास 2 मिनिटं ही घोषणाबाजी सुरू होती आणि यानंतर पोलिसांनी इथे जमलेल्या या मराठा आंदोलकांना ताब्यातही घेतलेलं आहे. तर बार्शीमधली ही दृश्य आपण बघतोय. शरद पवार बार्शीमध्ये असताना त्यांची गाडी काही मराठा आंदोलकांनी अडवली होती. काही घोषणाबाजी सुद्धा यावेळेला झालेली बघायला मिळाली होती. जर्दळ यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती त्यामध्ये झाली, त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.